आज मी सोशल मीडियावरती आणि राज्याच्या टीव्ही माध्यमावरती मी देवेंद्रजी फडणवीस यांचे एक पत्र पाहिलं. ते असं दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना असं लिहितात की नवाब मलिक यांना आम्ही काही महायुतीत घेणार नाही. त्याचं कारण असं आहे म्हणे की आमच्यासाठी देश पहिली महत्वाचा आहे, सत्ता येते सत्ता जाते. खर तर देवेंद्रजींनी हे म्हणावं फार हास्यास्पद आहे. तुम्ही जो काय काम तिघडा असं जे म्हणतात, तीन तिघडांनी काम बिघडा केलाय, तो राज्य सरकारने बघितलेला आहे, राज्याने बघितलेला आहे. एक नाही दोन दोन पक्ष फोडून त्यांच्यासोबत तुम्ही सत्ता स्थापन केलेली आहे. आणि देवेंद्रजी तुम्ही तरी नैतिकतेच्या गप्पाच मारू नका. ज्या पक्षाला तुम्ही नॅचरली करप्टेड म्हणून हिनवत होतात अगदी 10-15 वर्षापासून, त्याच पक्षाच्या मांडीला मांडे लावून त्याच सदस्यांसोबत तुम्ही तुमचं राज्याचं राजकारण हाकताय, हे आम्हाला तुम्हाला सांगायचं. आणि ते हाकत असताना अत्यंत लज्जास्पद कामगिरी या सरकारची हे मला सांगावं लागेल. राहिला नवाब मलिक साहेब यांचा प्रश्न, नवाब मलिकांची वरती जे आरोप झालेले ते सध्या कोर्टमध्ये प्रकरण आहे, तरी त्यांना बेल मिळालेली आहे, त्यामुळे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना देशद्रोही कित म्हणणं कितपत योग्य आहे ते तुम्ही स्वतःला विचार. आणि मला विचारायचंय, आज तुम्हाला नवाब मलिक यांचा देशद्रोहीपणा दिसतोय जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये तुमचं सत्ता असताना आणि जम्मू काश्मीर मध्ये तुम्हाला सत्ता स्थापन करायची असते तेव्हा जिहादी आतंकवाद्यांना सोडणाऱ्या मुफ्ती महमूद सय्यद यांच्याबरोबर सरकार स्थापन करताना कुठे तुम्ही पत्र नाही लिहिलेलं? तेव्हा पत्र लिहिण्यासाठी शाही आटली होती का हाताला लाकवा मारला होता? हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. देवेंद्रजी दुनिया सब जानती है, या कोई अनाडी नाही आहे. मला एकच सांगायचंय, तुमचा हा दुटप्पीपणा, तुम्ही आज राज्यामध्ये फेल आहात हिंदू मुस्लिम करून. कुठेतरी आम्हाला असं वाटतं की मुस्लिम जनता आणि मुस्लिम नेत्यांना टार्गेट करून तुम्हाला तुमची पोळी भाजायची आहे. जो प्रकार तुम्ही मराठा आंदोलन आणि ओबीसीचं आंदोलन या दोघांना एकमेकात भिडवून केलेला आहे, तोच प्रकार तुम्ही आता सुद्धा नवाब मलिक साहेब यांच्या बाबतीत करताय असं आम्हाला जाणवतं. मी तुम्हाला ओपन चॅलेंज करते की तुमच्यात हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडा आणि देशप्रेम दाखवा. बघू द्या महाराष्ट्राला की तुम्ही किती देशप्रेमी आहेत ते. एवढीच आपल्यामध्ये हिंमत आहे, एवढंच तुमचं देशप्रेम आहे, तर सरकारमधनं बाहेर पडा आणि दाखवून द्या देशाला की तुम्ही देशप्रेमी आहे. हा दुटप्पीपणा चालणार नाही. मेरी भी चित पट भी मेरी, चित भी मेरी, ऐसा नाही चलेगा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.